हॉटेलपेक्षा पण चविष्ट आणि चटपटीत चिकन दम बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने जास्ती मसाले न वापरता कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणार ही रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे नमस्कार विलेज फुड मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्या सोबत चिकन दम बिर्याणी बनवायची माझी सोपी पद्धत शेअर करणार आहे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी दाखविणार आहे तुम्ही ही रेसिपी फॉलो करा शंभर टक्के तुमची चिकन बिर्याणी आणि खूप चविष्ट चटपटीत अशी बनेल तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग आजच्या भन्नाट रेसिपी सुरुवात करूया तर सर्वात अगोदर चिकन मॅरिनेशन करिता मसाले रेडी करून घेणार आहे मोठ्या साइज चे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ह्यांना मी मिक्सचर जार मध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे हे वाटण फाईनली ग्राइंड करून घ्यायचे आहे आता कोथिंबीर आलं लसूणचे वाटण तयार करून घ्यायचे आहे आता हिरव्या मिरच्यांना सुद्धा ग्राइंड करून घ्यायची आहे मी चिकन दम बिर्याणी फक्त हिरव्या मिरच्यांची बनविणार आहे लाल तिखट पावडर अजिबातच वापरणार नाही आहे म्हणून मी हिरव्या मिरच्या जास्ती घेतल्या आहेत तुम्ही लाल तिखट पावडर सुद्धा वापरू शकता तर इथे मी दोन ते तीन तेजपान चार ते पाच दालचिनीचे तुकडे वीस ते पंचवीस काली मिरी दोन मोठी विलायची घेतलेली आहे मी पाच किलो ची चिकन दम बिर्याणी बनविणार आहे म्हणून त्याकरिता आंबट दही घेतलेली आहे सगळे मसाले बनून रेडी आहेत कांद्यांचं वाटण हिरवी मिरचीचे वाटण आलं लसूण कोथिंबीरचे वाटण आणि लास्ट द लिस्ट मी घरी बनविलेला चमचे स्पेशल चिकन दम बिर्याणी मसाला घेतलेला आहे ह्या मसाल्याची रेसिपी सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी अडीच किलोच्या जवळपास चिकन घेतलेली आहे चिकनला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिकनच्या पीसेस ला चिकन मी मोठ्या साईज मध्येच कापून आणलेले आहे तर चला मग आता आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊया त्याकरिता एक पातेला घेतलेला आहे त्यात आला लसूण कोथिंबीरचे तयार केलेले तीन ते चार मोठे चमचे वाटण टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तयार केलेले कांद्याचे वाटण टाकायचे आहे हिरवी मिरचीचे वाटण टाकून घ्यायचे आहे घरी बनविलेला दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा घरी तयार केलेला गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ दही हे सगळे मसाले टाकून पूर्ण मसाल्यांना छान असे मिक्स करून घ्यायचे ची आहे आता ह्यामध्ये थोडे थोडे करून चिकनचे पीसेस टाकून घ्यायचे आहे चिकनच्या पीसेसला मी मुद्दाम मोठे मोठे ठेवलेले आहेत कारण बिर्याणीमध्ये खूप छान दिसतात वाढताना सुद्धा खूप सोपं जातं सगळे पीसेस टाकून झाल्यानंतर छान मिक्स, मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून घेण्याकरिता आपण चम्मच सुद्धा वापरू शकतो किंवा हाताने सुद्धा छान पूर्ण मसाले चिकनच्या पीसेस लागत पर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे पूर्ण मसाले पीसेसला लागत पर्यंत छान पैकी मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मसाले सगळ्या पीसेसला लागलेले आहेत तर आता ह्याच्यावरती झाकूण एक ते दोन तासासाठी मॅरिनेशन करिता ठेवूया तर आता आपण मॅरिनेशन होत पर्यंत इकडे दुसरी तयारी करून घेऊयात मी दोन किलो बासमती तांदूळ अच्छा ब्रँडच्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ ला मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अर्धा तास भिजत ठेवणार आहे म्हणजे भात छान असा मोकळा होणार तर बघा चूल छान अशी पेटलेली आहे गंज काळा पडू नये म्हणून त्याकरिता मी गंजाला माती आणि पासन लावून आहे ला गंज गरम झालेला आहे तर आता ह्यामध्ये अर्धा किलो फल्ली तेल टाकून घेत आहे तुम्ही कुठल्याही रिफाईन ऑइलचं युज करू शकता बारा ते पंधरा मीडियम साईजच्या कांद्यांना लांब लांब पातळ अशा प्रकारे कापून घेतलेले आहे गोल्डन रंग येत पर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे बिर्याणीमध्ये हा कांदा आपण टाकला की बिर्याणीची चव आणखी वाढते पहा कांद्यांचा रंग चेंज झालेला आहे हा कांदा आता मी पटकन काढून घेते तर अशा प्रकारे कांदे तडून झालेले आहेत मी एक चमचा देसी घी टाकून घेत आहे तर आता आपण ह्याच तेलामध्ये चिकनला फोडणी देऊयात तेलामध्ये कांद्यांचा फ्लेवर असल्यामुळे चिकनला खूप छान अशी चव येणार तेलामध्ये मी दोन तेजपान टाकलेली आहे पाच ते सहा पातळ चिरलेली हिरवी मिरची टाकून घेत आहे आता मी मॅरिनेट केलेलं चिकन ह्यामध्ये टाकून छान फिरवून घेत आहे आत्ता आपल्याला ह्या चिकनला मीडियम फ्लेम वरती पाच मिनट मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहे तर आत्ता झाकून मी पाच ते दहा मिनट पर्यंत छान वरती तेल येतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आपल्याला ह्या चिकनला चाळीस ते शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता चिकनला किती छान असा रंग आलेला आहे तर आता आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत एक गंज घेतलेला आहे गंज गरम झाले की ह्यामध्ये एक चम्मच तेल टाकून गरम मसाले टाकून घेणार आहे गरम मसाले छान सुगंध येत पर्यंत परतून झाले म्हणजे ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे ह्यामध्ये आपण लिंबू आणि पुदिना सुद्धा टाकून घेऊ शकतो आता पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचे आहे मीठ मी जवळपास चार ते पाच चमचे टाकून घेत आहे तर आता झाकून पाण्याला एक उकडी येऊ द्यायची आहे तर पहा पाण्याला छान उकडी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवलेला तांदूळ टाकून घ्यायचे आहे तर बघा तांदूळ खूप छान असा उकळतोय बघा तांदूळ आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तांदूळ सत्तर टक्के शिजलेला आहे आणि लांब लांब झालेला आहे आता मी तांदूळ चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे ह्याची कुकिंग प्रोसेस बंद होणार आणि भात सुद्धा छान असा होणार मी हिरवा आणि रंग टाकून घेणार आहे तर त्याकरिता वाटीमध्ये रंग टाकून त्यामध्ये पाणी किंवा दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता चिकन पण छान असे शिजलेले आहे तर आता ह्यामध्ये आपण भात टाकून घ्यायचे आहे भाताची मी लेअर्स बनवून घेणार आहे लेयर्सच्या मधा मधात मी तळलेला कांदा आणि पुदिना टाकून घेणार आहे आपण चिकन लेअर्स पण बनवून घेऊ शकतो एक लेयर टाकून झालेली आहे तर आता तळून काढलेला कांदा आणि पुदिना टाकून घ्यायची आहे तुम्ही चिकनचे लेअर लेयर सुद्धा बनवून घेऊ शकता भात छान मोकळा असा झालेला आहे तर पुन्हा भाताची एक लेयर टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाताला छान असा पांढरा रंग आलेला आहे भात टाकून झाले की पुन्हा तळून काढलेला कांदा आणि पुदिना टाकून घ्यायची आहे तळलेला सोनेरी रंगाचा कांदा टाकल्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते लेयर्स टाकून झाल्यावर वरून मी रंग टाकून घेत आहे तुम्ही केसर सुद्धा टाकून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी भाताची सगळी लेयर्स टाकून घेतलेली आहे तर आता मी बिर्याणीला झाकून ह्याच्यावर वजन ठेवून वाफेवर पंधरा ते वीस मिनिट पर्यंत शिजवून घेणार आहे बिर्याणी जळू नये म्हणून मी निव्यावरच बिर्याणीला शिजवून घेणार आहे आता मी वरून दोन ते चार थेंब केवडा टाकून घेत आहे केवड्यामुळे बिर्याणीला खूप छान असा सुगंध येतो पंधरा मिनिट झालेले आहे खूप छान असा सुगंध सुद्धा येत आहे तर पंधरा लोकांकरिता पाच किलोची चिकन दम बिर्याणी बनवून पूर्णपणे रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता बिर्याणीचा जो राईस आहे किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे एकदम परफेक्ट बिर्याणी ओव्हर कुक पण झालेली नाही आहे तर ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा गरमागरम ही बिर्याणी खायला एकदम मस्त लागते हॉटेल मध्ये मिळणाऱ्या बिर्याणी पेक्षा शंभर पटीने खूप जास्ती चविष्ट अशी बनते ही बिर्याणी तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला आताच लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर सुद्धा करा बिर्याणीला आपण चिकन ग्रेव्ही किंवा कोशिंबीर सोबत सुद्धा सर्व करून तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल आणि सगळे तुमचं खूप कौतुक करणार रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच ही रेसिपी बनविल्यानंतर मला फीडबॅक कमेंट करून सांगा तुम्ही बनविलेली चिकन दम बिर्याणी कशी बनली रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर